नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे आज आपण चण्याच्या वाटलेल्या डाळीचं पिठलं बनवणार आहोत घरात जर काही भाजीला नसेल किंवा तुम्हाला छान झणझणीत असं काहीतरी खायचं असेल तर तुम्ही चण्याची डाळ भिजवून त्याचं अशा प्रकारे पिठलं बनवू शकतात अगदी तोंडाला चव आणणारं असं हे पिठलं असतं तुम्हाला मी हे झणझणीत असं पिठलं कसं बनवलं हे पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पिठलं बनवायला काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते सुरुवातीला पाहूयात इथे मी एक वाटी चना डाळ एक तास आधी भिजत ठेवली होती चणाडाळ स्वच्छ धुवून तिला एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे पिठल्यासाठी आता इथे आपण हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेणार आहोत सात हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पाच ते सहा लसणाच्या मोठ्या पाकळ्या घेतल्या आहेत त्याला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चणा डाळ पाण्यातनं काढून ती वाटून घेतलेली आहे वाटली जर जात नसेल डाळ तर त्यामध्ये थोडं पाणी टाकून अशा प्रकारे आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे इथे आपली चणा डाळ वाटून झालेली आहे लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे वाटलेली आहे त्यामुळे दोन वेळा करून ही डाळ मी वाटून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपली डाळ वाटून झालेली आहे आता आपण पिठल्या बनवायला सुरुवात करूयात तीन ते चार चमचे आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी आपल्याला तडतडून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत अर्धा चमचे कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा कांदा मी चॉपरमध्ये बारीक करून घेतला आहे कांदा आपल्याला आता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे पिठल्यामध्ये कांदाही आपल्याला भरपूर टाकायचा आहे त्यानंतर पाव चमचा मी हिंग टाकलेला आहे आपला कांदा आपल्याला सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे कांदा परतला गेला आहे त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे ते टाकून घेतलं आहे लसूण मिरची आपण ही मिक्सरमध्ये वाटलेली असल्यामुळे ती कांदा फ्राय झाल्यानंतर आपण इथे टाकलेली आहे सुरुवातीलाच जर कांद्यासोबत टाकली असती तर मग लसूण आणि मिरची जळाली असते आणि पिठल्याची चव बिघडली असती त्यामुळे कांदा आपण जरा वेळ फ्राय करून मग मिरची आणि लसूण टाकलेला आहे लसूण आणि मिरची परतलं गेल्यावर आपल्याला यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे हळदही आपण जरा वेळ तेलावर परतून घेतली आहे त्यानंतर चण्याच्या वाटलेल्या डाळीमध्ये थोडं पाणी टाकून ते मी कढईत टाकून घेतलं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे एकदा आपली वाटलेली डाळ कढईत टाकल्यानंतर आपल्याला ती सारखी कालवत राहायची आहे नाहीतर मग पिठाच्या गुठळ्या होतात डाळ जरा जास्त घट्ट वाटत होती त्यामुळे मी उकळायच्या आधीच त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे सुरुवातीलाच आपण पाण्याचा अंदाज घेऊन पाणी टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता आपल्याला हे एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे पिठल्यात गुठळ्या होणार नाहीत गुठळ्या होत आहेत असं वाटल्यावर आपण ते चमच्याने त्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत हळूहळू हे पिठलं छान घट्ट होत जातं गॅस मिडियम ठेवून आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे त्यामुळे पिठल्यात गुठळ्याही होणार नाहीत आणि खाली लागणारही नाही अशा पद्धतीने आपण सतत ते कालवत त्याला शिजवून घेतलेलं आहे एकदा पिठलं व्यवस्थित कालवलं गेल्यावर मग नंतर त्यामध्ये गुठळ्या होत नाही त्यामुळे सुरुवातीलाच आपण त्याला व्यवस्थित कालवून घेतलेलं आहे आता आपण यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनटं कमी गॅसवर हे पिठलं शिजवून घेणार आहोत वाफेवर अगदी मस्त हे पिठलं शिजत आहे तोपर्यंत बाजूला मी बाजरीची भाकरीही बनवून घेतली आहे अशा पद्धतीच्या पिठल्यासोबत बाजरीची भाकरी खूप छान लागते सात मिनटं झालेली आहेत आणि आपण बघूयात आपलं पिठलं अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे सगळ्यात शेवटी आपण यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीरही आपण पिठल्यासोबत व्यवस्थित कालवून घेतली आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत कारण हे पिठल नंतर अजून जास्त घट्ट होतं इथे आपलं पिठलं व्यवस्थित शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकतात पिठलं आपलं तयार झालेलं आहे हे खायला देताना आपण त्यावर वरतून तेल द्यायचं आहे शेंगदाण्याचं जर तेल असेल तर अगदी मस्त असं हे पिठलं होतं इथे आपण पिठलं वाढवून घेतलेलं आहे पुन्हा थोडी कोथिंबीर आपण वरतून टाकलेली आहे यासोबत जेवताना आपण लोणचं पापड द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने यावर वरतून तेल टाकायचं आहे कच्चंच तेल इथे मी टाकलेलं आहे आपलं वाटलेल्या डाळीचं झणझणी त्याचं पिठलं किंवा बेसन तयार झालेलं आहे तुम्हीही अशा पद्धतीने एकदा तरी पिठलं नक्कीच करून बघा तुमच्या तोंडालाही चव येईल तुम्हाला जर हे पिठलं आवडलं असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद